भांडूप मधून काल रात्री मुंबईतील भांडूप परिसरामध्ये नाकाबंदी दरम्यान निवडणूक भरारी पथक एटीएम मध्ये सुमारे 3.5 कोटी रुपयांची रोकड करणारं वाहन जप्त करण्यात आलंय. दरम्यान वाहन भांडूप पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं होतं, याचा तपास आता पोलीस करत आहेत. आताची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय. मुंबईमध्ये भांडूपमध्ये रात्री नाकाबंदी दरम्यान निवडणूक भरारी पथक यांनी या वाहनाची तपासणी केली. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी जयश्री मोरे यांच्याकडून. जयश्री, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? मोहिनी, काल रात्री मुंबईतील भांडूप परिसरामध्ये नाकाबंदी दरम्यान निवडणूक भरारी पथकाने एटीएम मध्ये जी रोकड जमा करतात ती गाडी जी आहे ती अडवली आणि या गाडीमध्ये सुमारे 3 ते 3.5 करोड रुपये जे आहेत ते सापडलेले आहेत. गाडीतील कर्मचारी आणि गाडी आता भांडूप पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे. त्यांनी आता इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना देखील बोलवले आहे. गाडीतील सर्व पैसे आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि तसंच पुढील तपास जो आहे ते आता पोलीस या सगळ्या गोष्टींचा करत आहेत. मोहिनी, अगदी नक्कीच, धन्यवाद जयश्री दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या निवडणूक आयोग ऍक्शन मोडवर आलाय आणि विविध ठिकाणी आता कारवाया केल्या जात आहेत. हीच घटना आपण मुंबईतल्या भांडूप मधून सध्या पाहतोय.